सब्सक्राइब कीजिए हमारे बिगहाट इंडिया चैनल को और घंटी के आइकन को दबाकर सबसे पहले कृषि संबंधी वीडियो को देखें। माझे नाव दत्तात्रय नामदेव जाधव, पुरंदर तालुक्यातील पूर्व डोकोच्या पोंडे गावचा मी रहिवासी। त्याच्यामध्ये शेवंतीची त्याच्यातील असणारी पेपर व्हाईट, पेपर येलो, भाग्यश्री व्हाईट, भाग्यश्री येलो, मेरी गोल्ड, मानसी येलो, पौर्णिमा व्हाईट, पौर्णिमा येलो, या वेगवेगळ्या अशा व्हरायटी आम्ही करतो। फुलशेती ही अशा पद्धतीची आहे की ती तोडणीनंतर साधारणतः एक दिवसानंतर लगेच मार्केटला जावं न्यावी लागते, नाहीतर ती नाशवंत असल्यामुळं खराब होती। या पितृ पंधरवड्यामध्ये साधारणतः फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावरती घटती, बाजारामध्ये फुलांना अजिबात मागणी नसती। या कालावधीमध्ये शेतकऱ्याची फुलं अत्यंत वाया जातात आमच्या सर्वांचीच, आणि मग ती टाकून देण्याची वेळ येते। बाजारामध्ये तोडणी खर्च देखील निघत नाही। इकोफ्रोस्ट कंपनीला संपर्क साधला व त्यांच्याकडून भाडे तत्वावरती त्यांचं कोल्ड स्टोरेज या ठिकाणी गणपतीच्या कालावधीमध्ये आणलं। पितृ पंधरवड्याचा कालावधी होता, या कालावधीमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवू शकलो। साधारणतः 12 ते 13 दिवस त्याच्यामध्ये मी फुलं ठेवली। मधल्या कालावधीमध्ये येणारी फुलं त्याच्यामध्ये साठवून झाल्यामुळं जी फुलं वाया जाणार होती ती त्या ठिकाणी साठवून ठेवली गेली, आणि प्रीकुलिंग केल्यामुळं ही फुलं मी बाहेरच्या मार्केटला देखील, या ठिकाणी हैदराबाद असेल, हुबळी असेल, धारवाड असेल, बाहेरील मार्केटमध्ये देखील ती पाठवू शकलो। प्रीकुलिंग केल्यामुळं फुलं खराब झाली नाही। दा या ठिकाणी साधारणतः 12-13-14 तासाचा जो वाहतूक कालावधी होता, या कालावधीत देखील फुलं चांगल्या प्रकारे राहून त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाची गेली। त्याच्यामुळं फुलांना चांगल्या प्रकारे बाजारभाव त्या देखील फुलांना मिळाला, की या कंपनीची सर्विस देखील मला चांगल्यापैकी जाणवली, की फुलं समजा मला काही प्रॉब्लेम ह्युम्युनिटीचा वगैरे टेम्परेचरचा काही थोडाफार जाणवला, त्यांच्याकडे देखील ते ॲप असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी देखील लगेच त्याची माहिती लगेच मिळती, आणि मला देखील माझ्याकडे त्यांनी मोबाईलवरती ते ॲप दिलेलं, तिथे या ठिकाणी देखील ते लगेच दाखवतं त्यांची कंपनीची सर्विस अशी, की लगेच सर्विसवाला माणूस या ठिकाणी मला उपलब्ध झालेला। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं 2 महिन्यामध्ये फुलं खराब होण्याचा कुठला अनुभव या ठिकाणी आलेला नाही। बाजारपेठेतील मागणीच्या उपलब्धतेप्रमाणे आपण या ठिकाणी त्या कालावधीमध्ये फुले बाजारात नेऊ शकतो, आणि अपेक्षितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जो नफा आहे तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळू शकतो। अगर आपको ये वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें बिगहाट इंडिया चैनल को।